नमस्कार कसे आहात सगळे सध्या आपण याच पद्धतीने चौकशी करू शकतो आपण सगळेजण या कोरोनाच्या प्रसंगी किंवा कोरोनाच्या महामारीमध्ये सर्वजण चांगले असाल आनंदी असाल आणि तुमच्या सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी असे अपेक्षा व्यक्त करतो त्याचबरोबर आज ग्रहणसुद्धा आहे आमच्या कोकणामध्ये अशी एक म्हण आहे दे दान सुटे गिराण जे गिराण म्हणजे ग्रहण याचा अर्थ असा आहे की या ग्रहणाला आपण काही दान दिलं तर आपल्या सगळ्या व्याधी अडचणी दूर होतात अशी एक समज आहे त्या समजाप्रमाणे मी असं म्हणेन की हा कोरोना आपण ग्रहणाला दान देऊया आणि आपल्या सगळ्या सृष्टीला या, या कोरोनापासून मुक्त करू कोरोना हो दे की ही सगळी सृष्टी आपल्या कोरोनामुक्त होऊ दे असं या ग्रहणाला विनंती करूया आज आपण लाईव्ह करण्याचं कारण महत्त्वाचं असं आहे की गेले पाच सात दिवस वर्तमानपत्रातून गृहनिर्माण संस्थांच्या बाबत वेगवेगळे मतप्रवाह चार दिवसापूर्वी उच्च न्या उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली याचिका असे सगळे विषय आहेत आणि याविषयी आपल्याशी संवाद साधावा हा यामागचा उद्देश आहे आज मी चार पाचवी सुरू करतोय माननीय उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती त्याविषयी मुंबईमधील एका वकिलाने माननीय उच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल केली होती आणि त्या याचिकेमध्ये अशी मागणी केली होती की महाराष्ट्रामधील सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी आता पाचव्या लॉकडाऊनमध्ये काही सवलती दिल्या आहेत अटी शिथिल केल्या आहेत आणि त्या अटी शिथिल केल्यानंतरसुद्धा काही गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी मनमानी कारभार करतायत वेगवेगळ्या अटी तयार करतायत आणि त्या सभासदांवर लादतायत आणि तसं होऊ नये म्हणून महाराष्ट्रातील सर्व गृहनिर्माण संस्थांसाठी एकच नियमावली बनवावी आदेश शासनाला द्यावेस अशा प्रकारची याचिका जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल केली होती आणि या याचिकेसंदर्भात माननीय उच्च न्यायालयामध्ये शासनाच्या वतीने असं मत मांडण्यात आलं होतं की सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत राज्य शासनाला कुठलेही आदेश देण्याचे किंवा नियम बनवण्याचे अधिकार नाही सदरशी जी नियमावली आहे ती सोसायटी बनवेल आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करेल शासन अशा गृहनिर्माण संस्थांच्या बाबतीत कुठलाही हस्तक्षेप करत नाही असं शासनाच्या वतीने मत मांडण्यात आलं आणि त्या मताच्या आधारे माननीय उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की गृहनिर्माण संस्थांचे नियम हे गृहनिर्माण संस्था बनवतात आणि त्याप्रमाणे त्याची अंमलबजावणी करतात त्याच्यात शासनाचा हस्तक्षेप नसतो आणि असे असं म्हणून न्यायालयाने ती याचिका याचिकाकर्त्याला मागे घ्यायला सांगितली आणि त्यामुळे याचिकाकर्त्याने ही याचिका मागे घेतली आता ही याच या याचिकेमध्ये शासनाने जी मतं मांडली आहेत त्याचा जर विचार केला तर आपल्याला असं म्हणता येईल की मग शासनाने तेरा तारीखला तेरा मार्चला चौदा मार्चला जे गृहनिर्माण संस्थांसाठी आदेश काढलेत किंवा शासनाने काढलेल्या आदेशाच्या अनुषंगाने महानगरपालिका असतील जिल्हाधिकारी असतील पोलीस आयुक्त असतील या सर्वांनी जे आदेश काढलेत ते कशाच्या आधारावर असा आपल्याला प्रश्न शासनाला विचारता येऊ शकतो मात्र आपण या प्रश्नामध्ये किंवा शासनाच्या मताकडे जाऊ नये असं माझं मत आहे शासन याबद्दल काय निर्णय घ्यायचा तो घेईल द्यायचा तो देईल मात्र कोरोनाच्याविषयी आपल्या गृहनिर्माण संस्थांनी सजग राहणं आवश्यक आहे म्हणून शासनाच्या या निर्णयाबद्दल किंवा शासनाने मांडलेल्या मताबद्दल किंवा हायकोर्टाने या दिलेल्या निवाड्याबद्दल आपण जास्त काही चर्चा आ, न करता जो आदेश शासनाने कोर्टाने उच्च न्यायालयाने दिला आहे त्यासंदर्भात आपण शासनाकडे मागणी करू किंवा आपण आपल्या पद्धतीने काम करू मात्र एवढी बाग या, या कोर्टामध्ये केलेल्या जनहित याचिकेच्या निमित्ताने आपल्यासमोर येते की गृहनिर्माण संस्थांच्या कारभारामध्ये शासन कुठल्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही किंवा करू शकणार नाही असं शासनाने आपलं मत मांडलेलं आहे आणि ते कोर्टाने मान्य केलेलं आहे एवढं आपण शंभर टक्के म्हणू शकतो दुसरा मुद्दा दुसरा जो विषय आहे तो घरेलू कामगारांविषयी सध्या हा विषय फार किचकटपणे आणि वेगवेगळ्या पद्धतीने तो सांगितला जातो आहे किंवा पसरवला जातो आहे आपण एक गोष्ट मी सुरुवातीपासून जी सांगतो आहे शासनाने सुरुवातीला आदेश ज्यावेळी काढले त्यावेळीसुद्धा आणि आत्तासुद्धा शासनाने आदेश काढलेले नाही आहेत सुरुवातीला शासनाने जे आदेश काढले त्या आदेशांमध्ये कुठेही असं म्हटलेलं नाही की मेड सरमटना सोसायटीमध्ये अलाव करू नका किंवा त्यांना काम करायला बंदी घाला मात्र कामकाज करताना गृहनिर्माण संस्थांनी काय करायला हवं आणि काय करायला नको कशा प्रकारची काळजी घ्यायला हवी अशा प्रकारच्या काही अटी आणि बंधनं शासनाने घातल्या होत्या आणि त्याच्या आधारे गृहनिर्माण संस्थाने आपली नियमावली बनवायची आहे त्या नियमावलीमध्ये काय काय करायला हवं याचे शासनाने आदेश दिले होते बहुसंख्य गृहनिर्माण संस्थांनी या शासनाच्या आदेशाप्रमाणे स्वतःची एक वेगळी नियमावली तयार केली की ज्या ज्या सभासदांना अशा मेड सर्वंटची गरज आहे आवश्यकता आहे आणि ते खरं आहे की काही ठिकाणी नवरा बायको वयस्कर असतात ते राहतात त्यांना जेवण बनवताना येत नाही ती बनवण्यासाठी माणसं पाहिजेत काही लोक आजारी आहेत त्यांना मदत करण्यासाठी माणसं लागतात आणि ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बहुशी गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी एक स्वतःची नियमावली बनवली की हे मेड सर्वंट जर सोसायटीमध्ये द्यायचे असतील किंवा घ्यायचे असतील तर त्यांनी कुठच्या कुठच्या अटी पाळायला हव्यात कुठची कुठची काळजी घ्यायला हवी कोरोनाच्या बाबतीत या प्रकारची नियमावली बनवली आणि अशा आवश्यक असणाऱ्या सभासदांना परवानगी दिली अशा कुठल्याही सोसायटीमध्ये वाद तयार झालेले नाहीत निर्माण झालेले नाहीत आणि माझं अजूनही म्हणणं तेच आहे की जिथे खरंच सभासदाला आवश्यकता आहे अशा सभासदाला मेड सरवण ठेवण्याची जी कोरोनाची जी आवश्यक बाबी आहेत शासनाने दिलेले निर्देश आहेत त्या सगळ्या अटींचं पालन करून त्या आवश्यक असणाऱ्या सभासदाला परवानगी द्यावी माझं असं अजूनही मत आहे मात्र वर्तमानपत्रामध्ये आणि मीडियामध्ये या बाबतीत वेगवेगळे विषय चर्चेले जाऊन वर्तमानपत्रामध्ये असे काही लोक का आहेत जे आमच्या हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांना सवय आहे की कि किती जरी चांगलं काम केलं तरी एखादा टक्का सभासद असे असतात की त्यांचा तक्रार करणं हाच उद्देश असतो आणि या घरेलू कामगारांच्या बाबतीत सुद्धा हाच विषय आहे एक टक्का समाजात असलेला असा वर्ग आहे किंवा आमच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा एक टक्का असा वर्ग आहे ज्याला आपण तक्रारखोर म्हणतो आणि तो तक्रारदार वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करतो पदाधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार करतो आणि अशा तक्रारीच्या आधारावर एक टक्का लोकांच्या तक्रारीच्या आधारावर जर आमच्या पदाधिकाऱ्यांना कोणी असं म्हणत असेल की हे अशा बाबतीत जर आमच्या एखाद्या पदाधिकाऱ्यावर एक टक्का तक्रारखोरांच्या तक्रारीवरून जर गुन्हे दाखल होणार असतील तर महाराष्ट्र हाऊसिंग फेडरेशन म्हणून किंवा प्रत्येक जिल्ह्यातली फेडरेशन म्हणून अशा आमच्या गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील जी काही वर्तमानपत्रामध्ये तुम्ही वाचलं असाल की मुंबई आणि ठाण्यामध्ये वर्तमानपत्राच्या वार्ताहर आणि किंवा प्रतिनिधींनी महानगरपालिका किंवा कलेक्टर यांच्यासाठी संपर्क साधला यांच्याकडे संपर्क साधला मात्र यांनी अशा प्रकारच्या गाईडलाईन देण्यासाठी असमर्थता दाखवली याचं कारण शासनाने अशा प्रकारच्या कुठल्याही गाईडलाईन्स लॉकडाऊन पाचमध्ये शिथिलता आणल्यानंतर काढलेल्या नाहीत मात्र पुन्हा कलेक्टरनी काही गाईडलाईन्स काढलेल्या आहेत आणि त्याच्या आधारे पुण्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था तिथे चांगल्या प्रकारे कामकाज करत आहेत त्यामुळे घरेलू कामगारांविषयी काम, काम करताना मी असं म्हणेन की एखाद्या सोसायटीमध्ये जर आवश्यकता असेल तर प्रादुर्भाव न होण्यासारख्या सूचना आपण त्या सभासदाला द्या जो माणूस कोण कर्मचारी घरेलू कर्मचारी म्हणून येणार आहे त्याला द्या शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सप्रमाणे ज्या सुरुवातीला दिलेल्या आहेत त्याप्रमाणे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणजे सोशल डिस्टन्स असेल मास्क असेल घरात त्याची ठेवणारची त्याच्या ज्या वस्तू आहेत ती ठेवण्याची वेगळी व्यवस्था असेल या सगळ्या व्यवस्था करून तुम्ही अशा घरेलू कामगारांना सोसायटीमध्ये प्रवेश द्यायला हरकत नाही मात्र तो देताना ह्या सगळ्या जबाबदाऱ्या जसं मी म्हणतो की जसं आता तुम्हाला सांगितलं एक दोन टक्के जसे लोक तसं आपल्याकडे सुद्धा आहे काही गृहनिर्माण संस्थांमध्ये ज्यांची संख्या फार कमी एक दोन टक्के असू शकेल असे पदाधिकारी जुनी गुण उणी काढून भांडणं काढून सोसायटीतल्या सभासदांना पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतायत अशा लोकांना मात्र आम्ही कुठल्याही प्रकारचं सहकार्य करणार नाही याचं कारण नियम काही असले अटी काही असले कोणाचं काही म्हणणं असलं तरी या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणं हा आपला उद्देश असायला हवा आणि त्याचबरोबर सभासदाला त्रास न होता त्याला सगळ्या प्रकारची मदत करायला हवी या आपल्या भावना आहे त्या आपलं कर्तव्य आहे आणि ती आपली जबाबदारी आहे ही जबाबदारी पाळणाऱ्यांचं अभिनंदन केलं जाईल मात्र हे न पाळता त्रास देण्याच्या उद्देशाने उणी धुणी काढण्याच्या उद्देशाने काही नियम बनवत असतील तर अशांना मात्र नक्की त्रास होईल त्याच्या बाजूने आम्ही कधीही बोलणार नाही किंवा त्यांना मदत करणार नाही हा विषयसुद्धा आपण सर्वांनी लक्षात आ, हा विषयसुद्धा आपण सर्वांनी लक्षात घेण्यासारखा आहे